कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। मुंबईमध्ये झालेल्या 26-11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना सोलापूर शहर युवा काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आलं। 26-11 रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यात मृत्यू पावलेले निष्पाप नागरिक आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या भारत मातेच्या वीरपुत्रांना सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेचं शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। 26 नोव्हेंबर रोजी भारतामध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी धाड हल्ला केला होता। त्या हल्ल्यामध्ये ज्यांना या ठिकाणी वीरमरण प्राप्त झालं होतं त्यांना या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम युवक काँग्रेसच्या वतीनं आज सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलं। आपण पाहिलं जो बॅड हल्ला झाला होता ज्यामध्ये या ठिकाणी जवळजवळ 150 पुढं जवळजवळ काही दहशतवादाचे बळी या ठिकाणी दहशतवादी घेतले होते। आणि तो हल्ला भारताच्या सर्व जामात सैनिकांनी आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस दलातील सर्व अधिकाऱ्यांनी तो परतून लावला होता। त्या हल्ल्यामध्ये सर्व दहशतवाद्यांचा खात्मा या ठिकाणी आपल्या या सर्व जवानांनी केला होता आणि त्यांचाच सामना दहशतवाद्यांचा करत असताना तर या कार्यक्रमास परिवहन सदस्य तिरुपती परकी पंडला, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, मध्य विधानसभा अध्यक्ष योगेश मार्गम, ओमकार गायकवाड, राजसाब शेख, राहुल वर्मा, राहुल गोयल, संजय गायकवाड, प्रवीण जाधव, यल्लप्पा तुपदोळकर, संतोष अट्टेलूर, सुभाष वाघमारे, शाहू अलगर, सचिन शिंदे, नागेश म्याकल, अमर हळळी, शरद गुमटे, रोहित भोसले, अभिषेक गायकवाड, भगवान कुरगुळे, बाबूराव क्षीरसागर, सिराज मुल्ला, सौरभ साळुंके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी इकबाल अख्तार, कॉमन न्यूज मराठी, सोलापूर।